जिंकली विंध्याने संघाने आणि निर्णय घेतला बॅटिंग. सामना 3 षटकांचा आहे. चला मॅच सुरू करा लगेच. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा पाठवा लगेच, ही सुद्धा विनंती आहे. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर सुद्धा पाठवा. दोन्ही विनर्समध्ये ही फाईट आपण जरूर पाहतो. आणि आता गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज आकाश गिरे. विंध्यानेचा एक्स्ट्रा प्लेयर अजूनही आला नाही. विंध्याने संघ आपण याची नोंद घ्या. संघ नायक, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचा एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा लागेल. पहिला चेंडू आकाश गिरी. हो, पहिला चेंडू वेगवान बीट करतोय फलंदाजाला. आणि पहिला चेंडू डॉट बॉल. छोटासा रनअपे आकाशचा. अगदी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने प्रभावित केलं आपल्या बेधडक माऱ्यानं, मात्र रोखून ठेवलं फलंदाजानं. आणि आता सुद्धा तोच प्रयत्न सुरू आहे आकाश गिरीचा. हो, चांगला चेंडू लाईन भरकटताना अंपायर सिग्नल येईल व्हाईट बॉल. अवांतर दावेनं अकाउंट ओपन झाले. सलामीची जोडी. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील सामने 4 षटकांचे आणि त्यानंतर सेकंड राऊंड 3 षटकांचे सामने काल सुद्धा आपण पाहिले. आकाशचा पुढचा चेंडू. फुटवरचा वापर केला. चेंडूची लाईन पाहिली, मात्र आकाशकडे भन्नाट वे घ्या यासाठी तो ओळखला जातो. आणखीन एक डॉट बॉल. विंध्यानेचे एक्स्ट्रा प्लेयर संघाची धावसंख्या दहा फलकावर 1. एक व्हाईट बॉल आपण जरूर पाहिलं. हा चेंडू भन्नाट वेग. बाबू खेळतोय स्ट्रायकर एंडला आणि गीतेश नॉन स्ट्रायकर एंडला. आणखीन एक डॉट बॉल. पुढचा चेंडू आकाश. ओ, फटका खेळण्याचा प्रयत्न याची प्रतीक्षा करत होता बाबू. जरूर हा फटका जाईल. 6 धावा जरूर मिळतील आकाशच्या या खराब चेंडूवर. दणदणीत स्ट्रोक, धमाकेदार फटका पाहिला. आणि रबर बॉलमध्ये तुम्हाला या टाईमला जज करावं लागतं. चेंडूची लाईन पाहावी लागते, नजर स्थिर ठेवावी लागते आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन करणं. आणि ते दाखवलं. टोटल रन्स पाहतो आपण, एकूण धावा 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. ऑन साईडला बीट करतोय फलंदाजाला. चांगलं कमबॅक. एक मोठा फटका आल्यानंतर जर आपण आकाशची गोलंदाजी पाहिली तर 5 चेंडूमध्ये त्यानं 4 चेंडू डॉट सुद्धा फेकलेत. एक अवांतर. संघाची धावसंख्या दहा फलकावर 7. बॅटिंग करताना संघ विंध्यानेनं टॉस जिंकला आणि समोर काळुंद्रे संघ. हो, गुड बॉलिंग. बघा किती चांगला दिशा, टप्पा, हाफ ट्रॅकर, फुल्लर लेंथ, वेगानं चेंडू सोडतो. आपल्या बोटांची ताकद दाखवतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, विकेट मिळाली नाही. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 7. एक व्हाईट बॉल सुद्धा पाहिला, मात्र सलामीची जोडी खेळते मैदानावर बाबू आणि गणेश. अगदी आकाश पहिले षटक खेळून काढलं विंध्यानेच्या बाबूनं. एक मोठा फटका त्याने दाखवलाय. सामना 3 षटकांचा आहे. 7 धावा दहा फलकावर. नेक्स्ट फ्रेश मॅच होणार आहे. त्या दोन्ही संघांना सुद्धा कॉल करतोय. पागोटे आणि त्यांच्या विरुद्ध चिरले. आर्यन स्पोर्ट चिरले आणि डीसीसी पागोटे. कॅप्टन आले असतील तर पहिला कॉल आहे पागोटे आणि चिरलेच्या कॅप्टनना. ओव्हर नंबर 2 कल्पेश आलाय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कल्पेशनं चांगली गोलंदाजी केली आणि तोच कल्पेश आलाय सेकंड ओव्हर. ओ, पहिला चेंडू. बघा, आम्ही मगाशी चर्चा केली का, प्रवीण घरतला मिळालेले हे 2 नवे चेहरे, ज्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रतीशला पाहिलं. त्याने 3-6 धावा देणारं षटक दाखवलं, चांगली लाईन दाखवली. आणि आता समोर गीतेश. हा चेंडू बॅटवर जरूर आलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेला हा चेंडू. सिंगल मिळेल.
कल्पेश ओ वेगवान चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल, एकने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर टोटल धावा आपण पाहिल्या 9 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत कल्पेश पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल अगदी आकाशगिरीनंतर कल्पेशनं सुद्धा चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. हो, या चेंडूला वेग होता. लाईन बरकटताना लेग स्टिकच्या बाहेर हा व्हाईट बॉल. अवांतर धावेनं स्कोअर कार्डवर विंध्यने संघ पोहोचलाय 10 धावा 10 रन्स ऑन बोर्ड. विकेट मिळत नाहीये. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना विंध्यने संघ पोहोचलाय 10 या धावसंख्येवर. कल्पेशचा पुढचा चेंडू ओ टप्पा पडतोय ऑन साईडला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट करतोय गीतेशला. आतापर्यंत डॉट बॉलचं पर्सेंटेज पाहिलं ना तर इथे कुठेतरी आघाडी मिळवलंय. बाबूनं आतापर्यंत 5 डॉट खेळलाय. गीतेश 2 चेंडू डॉट खेळलाय आणि कल्पेशच्या गोलंदाजीमध्ये 2 चेंडू डॉट पाहिले. हा सुद्धा चांगला चेंडू. एज लागते, डिक्लर झोनमध्ये गेलाय. एकूण धावा दाफलकावर 11 मिळेल डिक्लर झोनमध्ये. सेकंड ओव्हर एकूण धावा 11 आहेत. विकेट मिळत नाहीये. चला चिरले आणि पागोटे. दुसरा कॉल आहे. 3च कॉल करतो आम्ही. हा स्पर्धेचा नियम आहे. 3 कॉल नंतर कॉल करत नाही आहे. काल सुद्धा आम्ही पाहिलं स्ट्रिक्टली नियमावली या स्पर्धेची. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. कशिश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अमर म्हात्रे यांनी आम्हाला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केले. सिद्धार्थ अँड गोल्डी जीवदा आणि बामन डोंगरी आयोजित ही स्पर्धा आहे. ओ चांगली लाईन बघा, किती चांगल्या दर्जाचे चेंडू तो हाताळतोय. दिशा टप्पा मिश्रित गोलंदाजी, स्पेस त्याच्याकडे चांगला आहे, वेग त्याच्याकडे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या. जिथे संघ पोहोचला एकूण धावा दाफलकावर 11 धावा दाफलकावर. विकेट मिळाली नाही आहे. पागोटे आणि चिरलेमध्ये या ओव्हर नंतर टॉस होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघनायक जर आले असेल तर आपण आमचे आयोजक तेजस मात्रे यांच्याशी आपण संपर्क साधा. जो सामना 4 षटकांचा असेल. पागोटे आणि चिरले दोन्ही कॅप्टन प्रेझेंट आहेत. आज स्पर्धेतील दुसरा दिवस आहे. उद्या या स्पर्धेतील शेवटचा दिवस असेल. प्रतीश आलाय पहिला चेंडू. प्रतीशनं सुद्धा चांगली लाईन दाखवली. गीतेशला सुद्धा विचार करायला तो भाग पडतोय. पहिला चेंडू डॉट बॉल. 10 धावा दाफलकावरती 11 आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. प्रतीश पुन्हा एकदा सज्ज होणार. समोर गीतेश. ओ चांगली लाईन, आखूड टप्प्याचा हा चेंडू. वेग भन्नाट्य. काय चेंडू हाताळताना. बीमर प्रतीशकडे चांगला आहे. तो आपल्या मनगती ताकदीचा वापर करतोय. नवा चेहरा आहे. प्रवीण गरतनं ही संधी दिली या नव्या चेहऱ्याला आणि रबर बॉलमध्ये तो प्रभावित करतोय. आता लाईन भरकटली व्हाईट बॉल. संघ पुढे सरकेल. एकूण धावा दाफलकावरती 12. बॅटिंग करतोय विंध्यने. 3 षटकांचा सामना आहे. शेवटचं षटक आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतीश ऑन साईडला. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय. पंच इशारा करतील डीप स्क्वेअर लेगला आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा आलाय मोठा फटका. संघ पुढे सरकेल. एकूण धावा दाफलकावर पाहूया आपण. संघ पोहोचला 18 धावा दाफलकावर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिमेनिंग 3 बॉल लेफ्ट. 3 चेंडूचा खेळ बाकी. प्रतीश सज्ज झालाय. पुन्हा एकदा गीतेश प्रयत्न करेल. एक धाव पूर्ण. बाबू निघालाय 2 धावेसाठी. धोका होईल. परेश तिथे रेडी आहेत आणि ही चूक. गरज तर नव्हती रनआउट. 2 धाव घेण्याची तयारी, रनआउट झाल्या आणि एकूण धावा दाफलकावर आपण जरूर पाहिल्या. 10 आहे त्या 19. पहिला धक्का मिळाला 19 वर. बाद झाला गीतेश विंधनेचा. जिथं तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज सरकलाय आकाश.
गीतेश बाद झालं. गीतेशनं एक षटकार दाखवला आणि तो गीतेश सुद्धा बाद झाला. चला, एकत्र येण्याची परवानगी नाहीये. टॉस होते, तेजस मात्र यांची शुभ असते. पागोटे आणि चिरले, नेक्स्ट फेस मॅच, चार षटकांचा सामना आहे. 12:14 झालेत आणि टॉस इथे होईल. टॉस जिंकलाय, चिरलेनं टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच होईल, चिरले संघानं टॉस जिंकलाय. पागोटे विरुद्ध चिरले अशी मॅच आपण जरूर पाहणार आहोत. हो, चांगला चेंडू, बॅट्समन आउट. एकोणीस वर तर एकूण धावा धाफलकावर 19. एकोणीस धावा धाफलकावर, चेंडू शिल्लक असतील. आता शेवटचा चेंडू असेल. एकोणीस धावा धाफलकावर. प्रतीश, हो, चांगला चेंडू. हा डॉट बॉल. तर तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 19. 20 टार्गेट, 20 रन्स टू विन. स्ट्रायकर एंडला प्रवीण आणि राहुल. पहिला चेंडू हा तडाखा जरूर. क्षेत्ररक्षक रेडी आहे तिथे. प्रवीण आणि राहुल 20 टार्गेट आणि पहिल्या चेंडूवर आपण दोन धावा जरूर पाहिल्या. प्रवीण मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. प्रवीण आणि राहुलला आपण जरूर पाहतो. 20 रन्स टू विन.
विंदलेकडून गोलंदाज आकाश. टार्गेट 20 आहे, सामना 3 षटकांचा आहे. हा चेंडू वेगवान, मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 3 धावा धावफलकावर. आकाश गिरीनं जेव्हा पहिलं षटक हातळलं तेव्हा 7 धावा दिल्या होत्या आणि आता आकाशचं हे षटक पाहतो विंदलेकडून राऊंड विकेट नाव. फुटवरचा वापर इथे संधी जरुरी आहे. प्रवीण बाद झालाय, धाव घेण्याची तयारी त्याने दाखवली, मात्र इष्टीची तृपाणं आणखीन एक धक्का, पहिला धक्का मिळेल जिथे संघाची धावसंख्या धावफलकावर असताना 3. पहिला षटकाचा खेळ सूर्य प्रवीण महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला, जो मागच्या सामन्यातील सामनावीर होता. नवीन फलंदाज झाला परेश चिखलेकर, हा सुद्धा सलामीचा एक घातक फलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये ही जोडी बऱ्याच काही अंशी का होईना अनेक वर्ष आपण पाहिले, परेश चिखलेकर आणि प्रवीण गरत. आणि आज रबर बॉलमध्ये थोडं चेंजेस केलं, राहुलला संधी दिली आणि तो आपल्याला सलामीवीर पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 चेंडू, टार्गेट 20 आहे, 3 धावा धावफलकावर, 1 गडी बाद झालाय. परेश चिखलेकर आलाय क्रमांक 3 वर, काळुंद्रेचा डाव सांभाळतोय. सामना जिंकायचा आहे. काल पोधी संघाला पाहिलं, त्यांनी सुरुवातीला 2 सामने जिंकले होते. स्विंग होते परेशच्या बॅटमधून, एज लागली, पंच आमच्याकडे वळले. 4 धावा लेग बायच्या रूपाने मिळेल. स्ट्राईक रोटेट नसणार या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, काही डिक्लेअर झोन सुद्धा या स्पर्धेचा नियम आहे. विंदनेकडून आकाश पुन्हा एकदा खेळून, क्षेत्ररक्षक तिथे रेडी आहे. 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहे त्या 6. कंपॅरिझन आपण जरूर करूया. आकाश गिरीच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण करतो ऑन साइडला. यस, सिंगल मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावर 7 राहुलसाठी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जरूर येईल. धावा येते धावफलकावर 8. 20 टार्गेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावर आपण जरूर पाहिल्या 8, जिथे बाद झाला प्रवीण. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. आता 12 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. परेश राहुल, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. इक्वेशन अनालिसिस आपण जरूर पाहूया. 12 चेंडू मध्ये 12. ओव्हर नंबर 2 आणि बीट होईल तो राहुल. यश, पहिला चेंडू यशचा. हा डॉट बॉल, क्लीन बॉल्ड. ओ गुड बॉलिंग. दबाव तंत्राचा वापर. एकूण धावा असताना आपण जरूर पाहिले 8. बाद झाला राहुल. षटक क्रमांक 2 सूर्य. 12 मध्ये 12 ची गरज होती आणि आता 10 चेंडू आणि 12 धावेची गरज. 10 चेंडू आणि 12 धावा. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय चिरले संघानं. क्षेत्ररक्षण असेल तर आयोजकांच्या सूचना आल्यात, आपण रेडी राह. 5 वाजेपर्यंत टाइम लिमिट आहे. 10 चेंडू मध्ये 12 करायचे. बाद झाला राहुल, बाद झाला प्रवीण गरत, परेश चिखलेकर, नवीन फलंदाज आलाय काळुंद्रेकडून प्रतीश. प्रतीश आलाय क्रमांक 4 वर खेळण्यासाठी आणि आतापर्यंत 8 धावा. येणारे 10 चेंडू आणि 12 गरज. राजीव गांधी मैदान म्हटलं तर या मैदानावर काही होऊ शकतो. प्रतीश आलाय क्रमांक 4 वर. आकाश अजून सेफ या, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप काळुंद्रेकडे सुद्धा आहे. ओ बॅटच्या मधोमध हा तडाखा, चेंडू उंच उडाला, विकेट होणार का?
Yes, catch out. Oh, good bowling. Back to back, two wicket. 3-8 वर आपण जरूर पाहतोय. दोन विकेट मिळालेत हॅट्रिकच्या मार्गावर. यश प्रतीश बाद झाल्या, क्रमांक 5 वर येईल आता आकाश. आता 9 चेंडू आणि 12 गरज. 12 बॉल 12 इक्वेशन. सामना कुठे गेलाय? परेश चिखलेकरचं मैदानावर थांबणं आणि आकाशची साथ त्यांना देणं आता महत्वाचं. आता 9 बॉल 12. राजीव गांधी या मैदानावर काही होऊ शकतो आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. अटीतटीच्या लढती या मैदानावर पाहिल्या. 6 एक धाव असताना सुद्धा सामने जिंकताना गोलंदाजी करणाऱ्या संघांना पाहिलं आणि आता विंदेनेकडून यश हॅट्रिकच्या मार्गावर. 9 चेंडू आणि 12 गरज. आकाश गिरी आलाय क्रमांक 5 वर. 3 धक्के मिळाले 8 या धावसंख्येवर. 3 धावा 8 वर 2 धक्के. विंदेनेचा यश हॅट्रिकच्या मार्गावर. सामना कसा होणार, कठीण होणार का? 9 बॉल आणि 12 गरज. हा तडाखा गॅप शॉट. ओ एकदा जोरदार टाळा यश साठी. गुड कॅच गीतेश साळी. हॅट्रिक राजीव गांधी किंजल ट्रॉफी मध्ये यशने प्रभावित केलं. 12 बॉल 12 सामना क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो? आता 8 बॉल 12 गरज. 8 बॉल आणि 12 धावा. सत्यमान काकडे आम्हाला सांगताना काय होऊ शकतं या मैदानावर? असे अनेक सामने आपण पाहिलेत. 8 बॉल 12. आता थोडा दबावाखाली तो काळुंद्रे संघ. 4 विकेट मिळाली 8 वर. विकेट हॅट्रिक. गुड बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग, गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन. आता हा अतितचा सामना होणार का? करो या मरोची लढाई. नवीन फलंदाज आलाय क्रमांक 6 वर कल्पेश. परेशवर दबाव वाढलाय. परेश चिखलेकर नॉन स्ट्रायकर एंडला. 12-12 सामना. आता 8 बॉल 12. काय गोलंदाजी केल्या यशनं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 3 चेंडूवर 3 विकेट. आक्रमण केलं, हल्ला चढवला, स्ट्रेडीचा फटका. गीतेश तिथे रेडी आहे. मिस फील्ड झाली, 2 धावेसाठी निघालेत. अशा फटक्यांची गरज आहे. कल्पेशनं कुठे का होईना संघाला सावरले. 10-20 टार्गेट. आता 7 बॉल आणि 10 गरज. 7 चेंडू आणि 10 धावा. मास्टर माइंड परेश नॉन स्ट्रायकर एंडला. विंदने विरुद्ध सामना पाहतोय काळुंद्रे या संघामध्ये. यश हा व्हाइट बॉल. एक एक धाव खूप महत्वाची असेल. एक एक धाव सामन्यामध्ये खूप काही करेल. 7 बॉल 9 गरज. रबर बॉल क्रिकेटचा हा अटीतटीचा सामना होणार का? विंदने विरुद्ध काळुंद्र्या. परेश चिखलेकरनं कान मंत्र दिलाय कल्पेशला. शांत डोक्यानं हुशारीनं क्रिकेट या शांत संयमीच्या खेळामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन असावं लागतं. आणि आता 7 बॉल 9. ओ गुड बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. यश साठी प्रेक्षक वर्ग टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 बॉल 9. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या. 3 धावा देत 3 विकेट. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो आणि हा थरार पाहायला मिळतोय. परेश चिखलेकर जोवर मैदानावर असेल तोपर्यंत विजयाच्या आशा असतील काळुंद्रे संघाला. चला फास्ट खेळायचंय. चिरले आपला डिसिजन फिल्डिंग असेल तर आपण सुद्धा बाउंड्री लाईन जवळ रेडी राहा. 6 बॉल 9 धावा. 1 व्हाइट बॉल, त्यानंतर विकेट हॅट्रिक. अटीतटीचा सामना आहे. 24 लाईव्ह एंड ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची संख्या आता वाढत चालली आहे. एकूण धावा दाफलकावरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा दाफलकावर. 20 टार्गेट आहे. 6 बॉल आणि 9 गोलंदाज झालाय विंदनेकडून. सूरज आलाय विंदनेकडून गोलंदाज. 6 बॉल 9. हा अटीतटीचा सामना आहे. समोर परेश चिखलेकर. 6 बॉल 9 गरज. अनुभव त्याच्याकडे. सामना कसा होणार? शरीरभेदी गोलंदाजी, शरीरभेदी आणि हा डॉट बॉल. हा डॉट बॉल परेशला माहिती. एक फटका सामना बनवेल
मात्र आता हुशारीनं शांत डोक्यानं खेळावं लागेल. 12-12 सामना, 9-12, 8-12, 7-10, 5-9, 5 बॉल आणि 9 कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस. आक्रमण करते ऑन साइडला, सिंगल मिळेल. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होता आणि क्षेत्ररक्षण चांगलं. 4 बॉल 8 ची गरज मी म्हणेन थोडा बॅड लक मध्ये चाललाय काळुंदे संघ. मात्र काय गोलंदाजी केली यश पाठोपाठ सूरज. 4 बॉल आणि 8 ची गरज, एक मोठा फटका सामना बनवेल. मात्र एकाटी विकेट दडपण निर्माण करेल आता काळुंदे संघावर. 4 बॉल 8, विंदने विरुद्ध काळुंद्रे यांच्या मध्ये होणारी ही अस्तित्वाची लढाई. सूरज 4 बॉल 8 ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, सिंगल मिळेल. 2 धावेसाठी पलटवार होणार, 2 धावा नक्कीच पूर्ण होणार. 2 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा दाफलकावर आपण जरूर पाहतोय, 14 धावा आहेत. आणि आता इक्वेशन अनालिसिस, 3 बॉल 6 धावा. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 बॉल 6 धावा, समोर उभा आहे कल्पेश. सूरज फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये जरूर गेला. 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होईल आणि 2 धावा इथे पूर्ण. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, 2 बॉल 4 धावा. काल सुद्धा मी सामना पाहिला 2 बॉल 10 आणि तो सामना सिद्धून जिंकवला होता षटकार चौकारानं. देऊळवाडी उरणचा फलंदाज होता सिद्धून. 2 बॉल मध्ये 10 असताना एक षटकार आणि चौकार ठोकलाय. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. प्रेक्षक जरा टाळ्या येऊ द्या. दोन्ही षटकार त्यांनी ठोकले होते काल सिद्धू उरण देऊळवाडीच्या खेळाडून. आता हिरो बनण्याची संधी कल्पेशला, हिरो बनण्याची संधी सूरजला. नक्कीच पाहूया आपण. 2 बॉल 4, डॉट बॉल 1 बॉल. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी व्हेरी टफ मॅच. निराशा मात्र आता जरूर आलं. हा डॉट बॉल, कंपल्सरी चेस, षटकार चौकार सामना जिंकून देतील. यशच्या प्रभावी गोलंदाजीनं सामना कुठे होता कुठे नेलाय. 1 बॉल 4 ची गरज. ओ बॅड लक, बॅड लक. आणि 20 धावेसाठी नाकी 9 आणलं विचारचा महामेरू आणि त्या जरूर यशच्या गोलंदाजीनं सामना जिंकून दिला. बॅड लक काळुंद्रे संघ, खेळ चांगला झाला मात्र 7 मिळाले नाही. बॅटिंग करताना 12 मध्ये 12 असताना आणखीन एक नवा रेकॉर्ड. किंजल ट्रॉफी रेबल बॉल मध्ये मॅन ऑफ द मॅच यश, विकेट हॅट्रिक, 2 धावा. काय सामना झालाय, असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. चला चिरले संघ फिल्डिंग लावून घ्या, चिरले संघ फिल्डिंग लावून घ्या. यश